गर्भाने क्रांती ज्योती सावित्रीच्या त्यागातून स्त्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करीत सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना ध्येयाकडे उच्च ध्येयाकडे मार्गक्रमण करीत परिपूर्ण व्यक्तीचा विकास करावा अशा भावना जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी व्यक्त केल्या। सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल परभणी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी सावित्रीच्या लेकीसह त्यांनी संवाद साधला। मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद टाकसाळे यांनी शालेय परिसरातील हिरवाईचे कौतुक करून वृक्ष संवर्धनात भूमिका अदा करण्याचे आवाहन केले। यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड, शिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारी यांनी, माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, संस्थाध्यक्ष मेघाताई देशमुख, मुख्याध्यापिका सो जया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा पुस्तक संच भेट देण्यात आला। सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल भुसारी सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील देशमुख, रमेश मुळे, सीताराम ठाकरे, विठ्ठल शिंदे, आशाताई पळसीकर, अरुण पाटील, प्रणिता पांचाळ, रूपाली नारा गुंडे, जगन्नाथ नागरगोजे यांनी पुढाकार घेतला। प्रयत्न करत होती, तुम्हाला आवडलीच नाही क्लासेस, आणि ते खरं पण आहे, कारण जेव्हा आपण शाळेमध्ये येतो त्यावेळी एकमेकाशी बोलतो, शिक्षकांशी बोलतो, एकमेकाशी शिकतो नवीन काहीतरी, आणि त्याचा जे आनंद आहे ते वेगळाच असते मोबाईलवर बसून। ते अधिकारी पण हे ऍक्च्युली हे मिस करत होते ऍक्च्युली, की मुलांशी संवाद साधणार ती संधीच आपल्याला मिळत नव्हती 2 वर्षापासून, आणि कारण वाया जात नाही, त्या वेळमध्ये आपण काहीतरी मुलांना शिकू शकतो, काहीतरी त्यांना जर पटवून दिलं। आणि कसं आहे की शाळामध्ये आल्यानंतर फक्त शिक्षण नाही, बाकी बरीच गोष्टी आपण शिकतो, कसं बोलायचं आहे, आत्मविश्वास, स्पोर्ट्स, कल्चरल इव्हेंट्स, आणि जसे आता सांगत होते सर, काय नाव आहे आपलं, मकरंद सर सांगत होते की आपल्या शाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण घेतो, त्याच्यातून पण आपल्याला बरंच शिकायला मिळते। मी शाळेमध्ये असताना स्पोर्ट्स पण खेळायचे, आपल्या सिंगिंग मध्ये पण होते, जरी ग्रुप सिंगिंग मध्ये, सोलो सिंगिंग घेत नाही, सोलो सिंगिंग जर म्हणलं इथे तर तुम्ही सगळे इथून पळून जाणार, पण तसं जे शाळेचा आनंद होता, दर रोज सकाळी यायचं, मित्रांमध्ये खेळायचं आणि परत जायचं, आणि त्यामध्ये आता मी सांगत होते की मी माझी 2.5 वर्षाची मुलीला सोडून आले शाळेवर, आणि मला वाटलं मध्ये आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधू या विषयाबाबत शाळा उघडल्यानंतर। खरं आता शाळा त्यांचं कौतुक करावं आणि त्यांना शाळेच्या बद्दल एक आनंदी वातावरण तयार करावं यासाठीचा आजचा हा नवीन शैक्षणिक वर्षामधला हे तुमच्या पहिल्या दिवसाची ही शाळेची आज तुमचं स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या अतिशय लाडक्या आणि खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री ज्यांना म्हणायचं त्या जिल्हाधिकारी अंचल गोयल मॅडम, या शाळेच्या अध्यक्ष देशमुख मॅडम, इथल्या हेडमास्टर देशमुख मॅडम, आमचे शिक्षणाधिकारी भुसारे साहेब, आशा गरुड, इथले सर्व गुरुजन वर्ग, बालकांनी। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।